अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाआघाडी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील सरकार असल्याचा आरोप करत या सरकारच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली उद्या म्हणजेच 9 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे भव्य किसान मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चाला शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती देण्याचे आवाहन आमदार महाजन यांनी केले आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांचं जे महाविकास आघाडी सरकार राज्यामध्ये आहे त्यांच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्षातर्फे उद्या दिनांक 9 तारखेला सकाळी 12 वाजता दुपारी एक मोठा मोर्चा करण्यात येणार आहे, एक आंदोलन करण्यात येणार आहे। आपण बघितलं असेल की जळगाव जिल्ह्यात सर्वात जास्त केळी पिकते, परंतु या केळीच्या बाबतीमध्ये जो पीक विमा काढला जातो त्याचे संपूर्ण निकष यावर्षी बदलून टाकलेले आहेत आणि या निकष बदलण्यामुळे एकाही शेतकऱ्याला एक रुपया सुद्धा कधीही या ठिकाणी नुकसान भरपाई विमा कंपनीतर्फे मिळू शकणार नाही असे निकष त्यात टाकले गेलेले आहेत। अतिवृष्टीमुळे नुकसान भरपाई झाली, नुकसान झालं त्याची नुकसान भरपाई अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही आणि सगळ्यात मोठा अनावृत्ती कारभार जो चाललेला आहे तो वीज खात्यामध्ये चाललेला आहे। आपण बघतोय 3-3, 4-4 महिने ट्रान्सफॉर्मर मिळत नाही, तिथे ऑइल नाही आहे, विजेचा लपंड डाव चाललेला आहे, त्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त आहेत आणि म्हणून त्या विरोधामध्ये किसान मोर्चातर्फे भारतीय जनता पक्षातर्फे शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर उद्या आपण आयोजित केलेला आहे। या मोर्चाला आपण सर्व शेतकरी बांधवांनी आवर्जून उपस्थित राहावं ही सर्वांना विनंती। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।